तर विधिमंडळ परिसरातील बॅनरवर अखेर टीम इंडियाचे फोटो लागले आहेत. शिंदे, फडणवीस आणि दादांच्या फोटोवर विरोधकांनी टीका केली होती आणि विरोधकांनी टीका केल्यानंतर हे बॅनर आता बदलण्यात आलेले आहेत. आता या बॅनरवर टीम इंडियाचे देखील फोटो लावण्यात आलेले आहेत. हे दोन दृश्य आपण पाहतोय विधिमंडळ परिसरात. हे सकाळचे बॅनर आणि टीकेनंतरचे बॅनर. चार खेळाडूंचा आज सत्कार होणार आहे. चार खेळाडूंना प्रत्येकी एक एक कोटी बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. तर या बॅनरवर विरोधकांनी सडकून टीका केली होती आणि आता हे बॅनर जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत. अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत. अक्षय, आपण पाहतोय विरोधकांच्या टीकेनंतर आता हे बॅनर बदलले गेलेत, काय सांगाल? ऋषाली, नक्कीच आपण पाहू शकतो की आज संपूर्ण टीम जी G20 विश्वविजेता टीम इंडियाचे जे चार खेळाडू आहेत त्यांचा सत्कार समारंभ जो आहे तो सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे, विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये. परंतु त्यांच्या स्वागतासाठी आज सकाळपासूनच विधिमंडळाच्या सचिवालयाकडनं तयारी करण्यात आलेली होती आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडनं विधिमंडळाच्या बाहेर जे बॅनर लावण्यात आलेले होते टीम इंडियाच्या स्वागताचे, त्यावरती मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो होते. या सगळ्या टीकेच्या झोडीनंतर अखेर बॅनर जे आहेत ते बदललेले असतात. आपल्याला पाहायला मिळते बॅनर लागणार आहेत, त्या बॅनरवरती आता टीम इंडियाचे फोटो जे आहेत ते लावण्यात आलेले असतात. अखेर आपल्याला पाहायला मिळते या विरोधात हे सर्व बॅनर पाहायला मिळते. नक्कीच, धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर शिंदे, फडणवीस आणि दादांच्या फोटोवर विरोधकांनी टीका केली होती. या जोरदार टीकेनंतर आता हे बॅनर बदलण्यात आलेले आहेत. विधिमंडळ परिसरात हे बॅनर लावले होते आणि आता या विधिमंडळाबाहेरील बॅनरवर अखेर टीम इंडियाचे फोटो जे आहेत ते आलेले आहेत. T20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईकरांनी काल जल्लोषात स्वागत तर केलेलंच आहे आणि आज चार खेळाडूंचा सत्कारही होणार आहे आणि यासाठीच विधिमंडळ परिसरात हे बॅनर लावण्यात आले होते. मात्र या बॅनरवर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असल्याने विरोधकांनी टीका केली होती.